नंदुरबार मध्ये काठी नवे तर दडगाव आणि मोलगी परिसरातील होळी यावेळी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे। या होळीमध्ये मानता फेडणाऱ्या लोकांनीच यावं असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं आहे। काठी आणि परिसरातील होळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। होळी हा उत्सव आदिवासी बांधवांचा मानाचा उत्सव मानला जातो। यावेळी जवळपास गावातील सर्व समाज बांधव नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही करतात, पण यंदा अत्यंत साध्या पद्धतीनं होलिका उत्सव साजरा करण्यात येणार असून मानता मांडणारे व्यक्ती येणार असून कुठल्याही प्रकारची दुकानं लावली जाणार नसून सोशल डिस्टन्सिंग पाळून होळी साजरी करण्यात येणार आहे असं आयोजक रतनदादा पाडवी यांनी यावेळी सांगितलं आहे। काठीच नाही, मुलगे आणि धाडगाव परिसरातले हे आदिवासी परंपरे त्या पिढीतले आहे आणि या लोकांची 12 महिन्याची मानता असते। ही मानता बावे बुजे भोवतात, ते असं नसतं की बोल भाऊ स्वतःहून होऊ ना ते होळीला धुऊन करा असं नाही की ही पारंपरिक आणि मानता असल्यामुळे ते मानता फेड करावा लागेल। त्याच्यामुळे साध्या पद्धतीने होळी ही जळा हे होईलच, होळी होणार पण साध्या पद्धतीने, तिथे दुकानं लागणार नाही, गर्दी होणार नाही, फक्त ते मानतावाले ते मानतावाल्यासाठीच ती होळी राहील असं आहे। दरवेळेस आता महाराष्ट्रातून लोक ते होळी बघण्यासाठी येतात, मोठ्या प्रमाणात म्हणजे पर्यटक लोक होळी बघण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी काही येण्याची काही नाही, त्यांच्यासाठी बिलकुल नाही। आता कोरोना याच्यात कोविड-19 याच्यात फार जोरात आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात, महाराष्ट्रात तर कधी कधी टापलं चाललं गेलं आहे, त्याच्यामुळे ते हे सगळं सोशल डिस्टन्सिंग हे सगळं वापरूनच हे करणार आहे आणि बाहेरची गर्दी येणार नाही, ते काढणार नाच धूस करणार नाही, ते फक्त मानतासाठी ते होळी पेटवतील। मानता संपली का होळी संपली, आव्हान करणार नाही, नागरिकांना आवाहन केलेलं आम्ही स्वतः आहे की बा तुम्ही सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळून आपण आपली मानता ही पारंपरिक जी मानता आहे ती फेड करा, परंतु गर्दी नाही, दुकान लागणार नाही, नेहमीच हे होणार नाही, फक्त मानतासाठी ते होळी जाणार।